आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत बसववस्तीमध्ये घरकुल हक्कपत्राचं वितरण, नागरिकातून समाधान, पंकज पाटलांचे मानले आभार. कोगनोळ येथे ग्रामपंचायतीतर्फे बसववस्ती योजनेतून मंजूर झालेल्या 30 घरकुल हक्कपत्राचं वितरण माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील व तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष आकाताई डुम व मान्यवरांच्या हस्ते केले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री व कर्नाटक प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष वीरकुमार पाटील हे होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक यांनी केले. यावेळी बोलताना वीरकुमार पाटील म्हणाले, आज ज्या घरकुल हक्कपत्राचं वितरण करण्यात येत आहे त्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभलं आहे. सर्वजण एकसंघ राहिल्याने कामे होत आहेत. गावातील प्रत्येक नागरिकाला शौचालय अनुदान मिळावे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांची कामे व्हावीत, पक्षपात न बघता ग्रामपंचायतीने कामे करावी. परिसरात होणारी कामे ही कर्नाटक राज्यात कुमारस्वामी व काँग्रेस सरकार आहे म्हणून कामे झाली आहेत. मी केलो म्हणून सांगणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य आशा माने, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, पीके पेस्टचे चेअरमन अनिल चौगुले, आभा समडोळे, युवराज कोळी, शिवाजी पाटील, महादेव पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. महानकर न्यूजसाठी कोगनोळहून अनिल पाटील.